नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। इकडे सकाळ सकाळच विशाल त्याच्या रोजच्या वेळेवरती जागा होतो आणि तो पाहतो तर पियू त्याच्या कुशीमध्ये झोपलेली असते। तो हळूच तिच्या केसांवरनं हात फिरवतो आणि तिच्या कपाळावरती तिला नकळत असा एक किस करतो आणि तिच्यापासून दूर होतो आणि मग फ्रेश होऊन जिमला निघून जातो। आज पियूला थोडी उशिरात जाग येते, पण आता पोटामध्ये जास्त दुखत नसल्यामुळे ती उठून फ्रेश होते आणि आंघोळ करून खाली निघतच असते जायला की विशाल ट्रेमध्ये कॉफी आणि ज्यूस घेऊन येताना तिला दिसतो। ती तर शॉक होऊन त्याच्याकडे पाहतच राहते। सिट, आधी ज्यूस पी आणि मग नंतर खाली जा। ती पण मग काहीच न बोलता पटकन ज्यूस पिऊन घेते आणि उठून जातच असते की तो म्हणतो, आर यू फिलिंग ऑल राईट? हो, आता बरं वाटतंय, थँक्यू, पियू म्हणाली। तुला जर आज रेस्ट करायची असेल तर तू घरी थांब। नाही, नको, आता ठीक वाटतंय मला, आणि त्रास झाला तर मग येईल मी घरी। ओके, आज ड्रायव्हरसोबत कार घेऊन ऑफिसला जा। एवढंच बोलून तो पटकन ऑफिसला जाण्यासाठी रेडी व्हायला निघून जातो। ती तर फक्त त्याच्याकडे भूत पाहिल्यासारखंच पाहत राहते, कारण एकाच दिवसामध्ये ती त्याची किती सारी रूपं पाहत असते, त्यामुळे तिला आश्चर्य वाटत असतं। हे नेमके आहेत तरी कसे? कधी एकदम रूढ वागतात तर कधी किती प्रेमानं काळजी घेतात। काल तर मला आईची सुद्धा त्यांनी आठवण येऊ दिली नाही। किती पटकन त्यांनी मला समजून घेतलं। तिच्या चेहऱ्यावरती आता एकदम लाजेचे भाव आलेले असतात आणि फॅमिलीविषयी देखील किती प्रेम आहे त्यांना। म्हणतात ना, फणस वरून जितकं काटेरी असतं, आतमध्ये तेवढेच त्याचे गर चांगले निघतात। अगदी तसाच स्वभाव यांचा। मी पण काय विचार करत बसले, अजून लेट झाला तर ओरडतील मला। नंतर मग पियू पटकन ऑफिससाठी रेडी होऊन जाते आणि मग ऑफिसला ड्रायव्हर तिला सोडून येतो। आज ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट मीटिंग असल्यामुळे सर्वांचीच लगबग ऑफिसमध्ये सुरू झालेली असते। बेस्ट बिझनेसमन पैकी एक मिस्टर राज्याध्यक्ष यांची मुलगी आज मीटिंगसाठी विशालच्या ऑफिसमध्ये येणार होती। हे प्रोजेक्ट विशालसाठी फारच महत्त्वाचं होतं। राज्याध्यक्षांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती देखील आता वडिलांसोबत चांगल्या प्रकारे बिझनेस करत असते। आराधिता राज्याध्यक्ष, वयानं तर ती विशाल एवढीच, परंतु दिसायला अगदी सुंदर आणि तिची फिगर अगदी मादक, पहिल्याच नजरेमध्ये घायाळ करणारी, आणि हे तिला सुद्धा चांगलेच माहीत असतं। कॉलेजमध्ये तर तिच्या मागे पुढे खूप सारी मुलं लागायची आणि आतासुद्धा बरेच बिझनेसमन तिच्यासोबत लग्न करायला तयार होते, पण त्यांना कुठे माहीत होतं, चेहरा जरी सुंदर असला तरी ती मात्र अत्यंत रागीट आणि हट्टी स्वभावाची आहे। तिला जे पाहिजे ते पाहिजेच अशी, आणि तिच्या याच स्वभावामुळे तिच्या वडिलांना मात्र तिचं थोडं टेन्शनच होतं। इकडे विशालच्या ऑफिसमध्ये, आय वॉन्ट माय वर्क ऑन प्रॉपर टाईम, 100 times आय टोल्ड यू, आता मला पाहत काय बसलायस, गेट आउट, लेझी पीपल्स, विशाल टेबलवरती फाईल फेकत बोलतो आणि आराधिता त्याला पाहत असते। विशालचा पारा आज चांगलाच तापलेला असतो। तो आज ऑफिसमध्ये सर्वांना दिलेलं काम चेक करत होता आणि मीटिंगसाठी आलेले आराधिता त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचं बोलणं पाहून अगदी इम्प्रेस होऊन जाते। मुळात तिला पैशांचा खूप माज असतो, त्यामुळे तिला वाटत असतं की आपल्यालाही तसाच मुलगा पाहिजे, आणि विशालचा ॲटिट्यूड पाहून मात्र ती फारच इम्प्रेस होते आणि तिला त्याचं फारच ॲट्रॅक्शन निर्माण होतं। इकडे मग हळूच विशालच्या कानामध्ये शौर्य सांगतो की आराधिता आली आहे, चला आपल्याला मीटिंगला जायला पाहिजे, आणि मग ते मीटिंगसाठी केबिनमध्ये यायला निघतात। केबिनमध्ये आल्यानंतर आराधिता स्वतःहून विशालच्या पुढे हात करते। हॅलो मिस्टर विशाल। हॅलो मिस्टर राजाध्यक्ष, तुम्हाला काही अडचण तर नाही झाली ना इथे यायला? तिच्या हातामध्ये हात मिळवत विशाल म्हणाला, नो, नॉट ॲट ऑल, ॲटिट्यूड आणि किंचितशी स्माईल करत ती म्हणाली, ओके, लेट्स गो टू द मीटिंग रूम। मग तिघेही मीटिंगच्या रूममध्ये निघून गेले। इकडे मीटिंगच्या रूममध्ये आधीच सगळा ऑफिसमधला मेन स्टाफ हजर असतो,
कारण ही डील विशालसाठी फार महत्त्वाची असते. विशालची पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे पीयू देखील तिथेच आधीच प्रेझेंट असते. साक्षी देखील या प्रोजेक्टमध्ये लीडिंग टीममध्ये असल्यामुळे ती देखील प्रेझेंटेशनमध्ये असते आणि तीही या ठिकाणी उपस्थित असते. आणि कामाविषयीच या दोघींचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात विशाल आतमध्ये एंट्री करतो, त्यामुळे सगळे एकदम चिडीचूप होऊन उभे राहतात. त्याचा तो ऑरा पाहून आराधिता अगदी इम्प्रेस होऊन जाते. नंतर मग मेन प्रोजेक्टबद्दल ऑफिसचे काही एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन देतात आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि प्रेझेंटेशन विशाल देतो. पीयूची तर नजर त्याच्यावर अडकलेलीच असते, पण त्याच्यासोबत अजून कोणाची तरी नजर त्याच्यावरती असते जी त्याला वरून खालपर्यंत स्कॅन करत असते. ती म्हणजे आराधिता. पीयूची नजर देखील त्या आराधितावरती जाते आणि तिचं विशालला असं पाहणं पीयूला बिलकुल आवडत नाही, परंतु ती काहीच न म्हणता राग घेऊन गप्प बसते. मीटिंग खूप चांगली होते आणि नंतर मग आराधिता विशालसोबत थोडंसं बोलून घरी निघून जाते, परंतु मनामधनं तिला विशाल मात्र फार आवडलेला असतो. थोड्याच वेळामध्ये सगळे आपापल्या जागेवर जातात. त्यानंतर पीयूचा इंटरकॉम रिंग होतो. विशालनं तिला आता झालेल्या प्रोजेक्टची फाईल मागितलेली होती. मग ती पटकन ती फाईल घेऊन त्याच्या केबिनमध्ये गेली आणि फाईल देऊन परत निघणारच होती की विशाल तिला थांबवतो. तुला बरं वाटतंय ना आता? त्याच्या एवढ्या काळजी करण्यानं आणि एवढ्या कामाच्या रगाड्यातही तिला पिरियड्स आहेत हे न विसरणं यानं तर ती भांबावूनच जाते. तिला कालपासून झटक्यावरती झटके बसत असतात. ती फक्त हो मध्ये मान हलवते आणि पटकन केबिन मधून बाहेर निघते. त्यानंतर मग साक्षी आणि पीयू दोघेही लंचला जातात. यार पीयू, तू पाहिलंस का ती मिस चुडेल सरांकडे कशी पाहत होती? मला तर वाटतं तिला सर आवडलेत, आणि सर आहेत पण एवढे हँडसम कोणाला आवडणार नाहीत. हो, ती फक्त एवढाच रिप्लाय देते. आराधिताची नजर पाहणं आणि त्या सगळ्या गोष्टी तिला बिलकुल आवडलेल्या नसतात, परंतु ती काहीच करू शकत नसते, त्यामुळे ती काहीच दाखवत नाही आणि शांत बसते. परंतु इकडे आपल्या साक्षीची बडबड मात्र सुरूच राहते. दोघांची जोडी पण छान दिसणार मला तर वाटतं. अगदी 36 गुण जुळतील. दोघेही श्रीमंत आहेत, त्यामुळे ॲटिट्यूडही सारखाच आहे. तुला काय वाटतं? साक्षी पीयूला विचारते. मला काहीच वाटत नाही ग, तू गप्प बस, मला आधीच कसं तरी होतंय. काय, मी मावशी बनणार आहे? खरंच? वाव, किती गुड न्यूज आहे ना. जेजू तर एकदम खुश झाले असतील, नाही का? अग बाई साक्षी, कुठे जाऊन पोहोचलीस तू? अगं माझी पिरियड चालले त्यामुळे माझ्या पोटात दुखतंय, म्हणून कसं तरी होतंय. आणि तू तर ना. मग त्यात काय, कधी ना कधी तरी होणारच आहे ना. मला वाटलं थोडं लवकर सही. ए पण मी कधी मावशी बनायला तयार आहे मला सांग बरं का. तिच्या त्या बोलण्यावरती मात्र पीयूचे गाल एकदम गुलाबी होऊन जातात आणि मग पटकन ती स्वतःला सावरत डोक्यालाच हात लावून घेते. साक्षीला ती थोडीशी रागत पाहते, त्यामुळे ती चिडीचूप लंच करते आणि मग दोघेही जेवण आवरून आपल्या कामाला निघून जातात. ऑफिस टाईम संपल्यावरती मग सर्व आपापल्या घरी निघून जातात. पीयू आणि विशाल सुद्धा मग आज वेळेवरतीच घरी येतात. घरी अनु देखील आलेली असते. पीयूला आराम मिळावा म्हणून मग विशाल हॉटेलमधूनच जेवण ऑर्डर करतो, त्यामुळे अनु देखील खुश होते. विशालची काळजी घेणं पीयूला अगदी मनापासून आवडलेलं होतं, परंतु तिला सारखी ती आराधिताची नजर आठवते आणि मग तिचं मन कुठेतरी बेचैन होतं. कारण काहीही झालं, जगाला माहीत नसलं तरी विशाल तिचा नवरा आहे आणि आता ती देखील त्याला पसंत करू लागली होती. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, हा लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.